नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षरास्कर आणि आपण पाहत आहात टेक्निकल सपोर्ट। टेक्निकल सपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मुख्यमंत्री कृषी पंपासाठी संदर्भात हा व्हिडिओ आहे। मी पहिला एक व्हिडिओ बनवला आहे की ऑनलाईन आपण कृषी पंपासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं कराल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे। आणि आज आपण दोन तीन मुद्दे घेऊन आलेलो आहोत की कृषी पंपा संदर्भात ऑनलाईन पेमेंट कसं करायचंय, आणि ज्या लोकांनी पेमेंट केलेलं आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यांच्या संदर्भात पण खूप महत्वाचा अपडेट आहे। तर आज आपण पाहणार आहोत की 3 HP आणि 5 HP साठी ऑनलाईन पेमेंटचा भरणा कसा करायचा। तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ज्या लोकांनी 3 HP साठी पहिलं पेमेंट जे होतं 3 HP साठी 25,500 आणि 5 HP साठी होतं 38,500 रुपये। काही शेतकऱ्यांनी, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्याचं पेमेंट ऑफलाईन MSP बोर्डात केलेलं आहे, पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर महाराष्ट्र शासनाने त्याची किंमत कमी करून 3 HP साठी 16,560 रुपये आणि 5 HP साठी 28,000 असं काहीतरी पेमेंट कमी करून दिलेलं आहे। मग असा प्रश्न पडतो की आता ज्या लोकांनी 25,500 किंवा 38,500 रुपये जे पेमेंट केलेलं आहे, हे ह्यांचे जे वरचे जे पैसे आहेत ते शासन परत देणार आहे की नाही, तर देणार आहे तर ते कसं देणार आहे हे आपण पाहणार आहोत आज। तर चला या मित्रांनो, आपण आज ऑनलाईन पेमेंट कसं करायचं ते एक पाहू, आणि ज्या लोकांनी जास्त पेमेंट केलेलं आहे MSP बोर्डाकडे किंवा गव्हर्नमेंटकडे हे पेमेंट कसं परत मिळणार आहे ह्या संदर्भात आपण पाहणार आहोत। तर चला आपण जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि पाहू पेमेंट, ऑनलाईन पेमेंट कसं करायचं। तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत लॅपटॉपच्या स्क्रीनवरती। आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा। आपल्याला जायचं आता आपल्या वेबसाईटवरती मुख्यमंत्री सौर कृषी पंपावरती। यावरती आल्यानंतर इथं नवीन अर्जाच्या खाली अर्जाची स्थिती व भरणा यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला बेनिफिशियरी ID एंटर करायचा आहे। ज्या पंपाचं पेमेंट आपल्याला करायचं आहे त्याचा बेनिफिशियरी ID एंटर करायचा आहे, तर आपण एंटर करूया। तर बेनिफिशियरी आयडी एंटर केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर यावरती पूर्ण डिटेल मिळेल, बेनिफिशियरी नेम, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि आपण ॲप्लिकेशन कधी केलं तर त्याची डेट पण मिळेल, आणि आपल्याला पेमेंट किती करायचं आहे ह्याचं इथं पूर्ण डिटेल पाहायला मिळेल। यानंतर आपल्याला प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण डिटेल पाहायला मिळेल, त्यानंतर या चेकबॉक्सवरती क्लिक करून पे नावरती क्लिक करायचे। यानंतर आपल्याला इथं भरपूर ऑप्शन आहेत ऑनलाईन पेमेंट करायचे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, डिजिटल वॉलेट आहे, कॅश कार्ड आहे आणि UPI द्वारे सुद्धा पेमेंट करू शकता आणि नेट बँकिंग आहे। तर आज आपण नेट बँकिंगने पेमेंट करणार आहे। तर या नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपली बँक निवडायची, तर मी बँक निवडतो आहे, इथं पूर्ण बँक आहेत, त्यानंतर आपण आपली बँक निवडू। इथं स्टेट बँक ऑफ इंडियाने मी पेमेंट करणार आहे, तर यावरती क्लिक करून बिल जंक्शनवरती क्लिक करू आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। यानंतर इथे आपला पेमेंटचा भरणा वगैरे पूर्ण दिसेल, इथे चार्जेस वगैरे काही नाही आहेत, त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचंय। त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर इथं मला माझा पासवर्ड विचारताय, तर मी सिक्युरिटी पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला आपल्या बँकिंगच्या अकाउंटवरती लॉग इन व्हायचंय। त्यानंतर इथं युजर नेम टाकतोय,
त्यानंतर इथं माझा पासवर्ड आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म वरती क्लिक करायचंय. परत एकदा कन्फर्म वरती क्लिक करून आपल्याला आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल. ओटीपी आपल्याला तिथे फिल करायचा आहे. आणि ओटीपी जर मिळत नसेल तर परत एकदा क्लिक करतो, ओटीपी वरती क्लिक करून ओटीपी घ्यायचा आहे आपल्याला. पण ओटीपी मिळालेला आहे आपल्याला, त्यानंतर ओटीपी एंटर करून कन्फर्म वरती क्लिक करायचंय. आपलं पेमेंट सक्सेसफुली पेड झालेलं आहे. इथं सक्सेसचा ऑप्शन आहे, सक्सेस आहे. आपला ट्रान्झॅक्शन नंबर इथे पाहायला मिळेल, बँक रेफरन्स नंबर पण मिळेल, इथं आपलं नाव मिळेल आणि आपण किती रुपयाचा भरणा केलाय तो पण इथं मिळेल आणि कंझ्युमर नंबर पण मिळेल. ह्याचे आपल्याला एक प्रिंट काढून ठेवायची आहे, त्यासाठी मी प्रिंटवरती क्लिक करतोय. आणि याची एक प्रिंट काढून ठेवतोय. त्याच्यानंतर प्रिंट केल्याच्या नंतर आपल्याला परत इथं आपल्याला एक आणखी एक प्रिंट काढून ठेवायची. ही पण प्रिंट काढून ठेवा, खूप महत्वाची आहे. आणि परत आपलं स्टेटस चेक करायचं असेल तर हा नंबर मी कॉपी करतोय. परत आपण आपल्या अर्जाच्या स्थितीवरती जाऊ, पेमेंट सक्सेसफुली एंटर झालंय की नाही ते चेक करायचंय. इथं मी माझा बेनिफिशियरी आयडी पेस्ट करून सर्च करतोय. तर पेमेंट अपडेट व्हायला थोडा वेळ लागतोय, त्यानंतर आपल्याला इथं एक 20-30 मिनिटाच्या नंतर इथं पेमेंट कन्फर्म झालेला दिसेल इथं. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा आणि आणखी काही नवीन अपडेट असेल तर मी या चॅनलवरती तुम्हाला नक्की कळवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आताच आपण पाहिलं की ऑनलाईन पेमेंट कसं करायचं ते, आणि आता आपण पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी 25,500 रुपयाचा किंवा 38,500 रुपयाचा भरणा केलेला आहे ऑफलाईन आणि ज्यांनी ऑनलाईन पण केलेला आहे त्यांच्या संदर्भात ऑफलाईन ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्या संदर्भात आणखी तरी काही अपडेट मिळालेलं नाहीये. पण ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे म्हणजे 25,500 3 HP साठी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी शासनाने असा निर्णय केला आहे की ज्या अकाउंटवरती तुम्ही पेमेंट केलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी SBI अकाउंटवरती 25,500 रुपयाचा भरणा मी ऑनलाईन केला आहे, त्या अकाउंटवरतीच परत जे उरलेले पैसे आहेत ते पंप फिट झाल्याच्या नंतर हे आपल्याला 15 दिवसाच्या आत मिळून जातील. आणि ज्यांनी 38,500 रुपयाचा भरणा केला आहे ज्या अकाउंटहून केलेला आहे, नेट बँकिंगच्या साह्याने करा, डेबिट कार्ड, आणखी कोणत्या साह्याने, त्यांचे पैसे परत पंप इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान ती त्यांच्या अकाउंटला जमा होतील. आता उरला प्रश्न, ज्यांनी MSME बोर्डाकडे पेमेंट केलेलं आहे त्यांचे पैसे कसे मिळणार, त्या संदर्भात आणखी अपडेट मिळालेलं नाही. अपडेट मिळाल्याबरोबर मी आपल्याला व्हिडिओद्वारे माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या चॅनलवरती आपल्याला नक्कीच कळवेल. आणि ही माहिती प्रत्येकाला कळवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा, खूप महत्वाची माहिती आहे. आणि मी आपली रजा घेतो.